मुलांनो, आज आपण वर्ग पांचवा परिसर अभ्यास भाग एक यामध्ये पाठ क्रमांक सात पाठाचे नाव आहे आपण सोडव आपले प्रश्न। मुलांनो, जीवन जगत असताना प्रत्येकाला प्रश्न येतात, प्रत्येकाला विविध प्रकारच्या समस्या येतात। ती प्रश्न, त्या समस्या कशा प्रकारे सोडवू आपण या पाठामध्ये बघूया। आपण सोडवू आपले प्रश्न। तर मुलांनो, या पाठामध्ये कोणत्या समस्या दिसून येतात ते आपण बघूया। बघा मुलांनो, या चित्रामध्ये खाली चित्रातून तुम्हाला कोणत्या समस्या दिसून येतात ते बघूया। माझ्या परिसरात पाणी आठवड्यातून फक्त तीनदा येते। कचऱ्याचे ढीग साठले आहे। नाक बंद करून शाळेत यावे लागते। शाळेत सायकलवरून यावंसं वाटतं, पण सायकलीसाठी वेगळा रस्ता कुठे आहे? माझ्या बाबांना वारंवार तालुक्याच्या गावी जावं लागतं। तिथे जमिनीवरून तंटा चालू आहे असे म्हणे। बघा मुलांनो, यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या दिसून येतात। या समस्या सोडवायच्या कशा, त्यामध्ये आपण बघणार आहोत की पहिला मुद्दा आहे सार्वजनिक समस्या। सार्वजनिक समस्या या कशा सोडवायच्या? आपल्या समूह जीवनात विविध समस्या असतात। या समस्यामुळे आपली गैरसोय होती। कधी कधी आपले जीवन या समस्येमुळे विस्कळीत होऊन जातात। त्या समस्याकडे डोळे झाक केल्यास त्या अधिक तीव्र बनतात। म्हणून वेळच्या वेळ या समस्येचे निराकरण केले पाहिजे। या समस्येवर उपाय शोधला पाहिजे। त्यामुळे आपल्या गावातील किंवा शहरातील लोकांना ज्या अडी अडचणी येतात किंवा जे प्रश्न उपलब्ध होतात, प्रश्न भेडसावतात, त्यांना सार्वजनिक समस्या असे म्हणता येईल। या परिसरातील समस्या ओळखणे ही सुद्धा एक महत्वाची गोष्ट आहे। सार्वजनिक समस्या एकटी व्यक्ती सोडवू शकत नाही, त्या सर्वांच्या प्रयत्नाने व सर्वांच्या सहभागातून सुटू शकतात। याला म्हणतात या सार्वजनिक समस्या। सार्वजनिक समस्या एका व्यक्तीने सुटू शकत नाही, तर त्यासाठी सर्वांचा प्रयत्न व सर्वांचा सहभाग आवश्यक असतात। नंतर आहे तंटा निवारण। दुसरा मुद्दा आहे तंटा निवारण म्हणजे काय? तर आपल्या गावात किंवा शहरात वेगवेगळ्या कारणावरून वेगवेगळे तंटे ही सुद्धा एक समस्या आहे। सतत होणाऱ्या तंट्यामुळे गावाचे स्वास्थ्य सुद्धा बिघडते। या तंटा निवारणामुळे गावामध्ये एकोपा राहत नाही। गावाच्या प्रगतीत अनेक प्रकारचे अडथळे निर्माण होतात। या तंट्याचे स्वरूप गंभीर नसले तर परस्पराशी बोलून ते सोडवता येतात। परंतु त्या मार्गाने तंटे सुटले नाही तर तंटा निवारणासाठी असणाऱ्या संस्थांची आणि न्यायालयाची मदत घ्यावी लागतात। तुम्हाला माहित आहे का की आपल्या राज्यात 2007 पासून महात्मा गांधी तंटा मुक्त योजना राबवण्यात आली आहे। गावातील तंटे गावातच सोडवले जावे, गावकऱ्यांनी ते चर्चेने व समस्याने सोडवावे, हा या योजनेचा हेतू आहे। या मार्गाने तंटे सोडवल्यास गावातील एकोपा वाढते व ज्या गावांनी या पद्धतीने तंटे सोडवले आहे अशा गावांना शांतता पुरस्कार मिळवतो। शहरातील मोहल्ला समित्या तंटा निवारणाला मदत करतात। नंतर आहे तिसरा मुद्दा समस्या निवारण। समस्या निवारण या समस्येचे निवारण कसे केले जातात? तर अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार या लहान गावात पाण्याची मोठी समस्या होती। त्या गावातील लोकांच्या मदतीने व त्यांच्या सहभागातून ही समस्या सोडवली गेली। जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न सुटला। आज हे हिवरे गाव, हिवरे बाजार या गावाचा परिसर हिरवागर्द आहे। अनेक गावात पाण्याची टंचाई असते, त्यांची कारणे शोधून त्याच्या उपाय सुचवले जातात। या श्रमदानातून ग्रामसफाई यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील खुदावाडी या गावातील लोकांनी श्रमदानातून ग्रामसफाई केली आहे। त्या गावाची स्वच्छता गावातील सर्वांनी मिळून करायची,
हे गावकऱ्यांनी सुद्धा ठरवले। त्यासाठी प्रथम सांडपाण्याचे नियोजन केले व त्यांच्या उरकिड्यावरील कचऱ्याचा वापर करून गांडूळ खत तयार केले। प्रत्येक घरासाठी त्यांनी स्वच्छता गृह बांधले। बघा मुलांनो, यामध्ये सांगितले आहे की उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये लोकांनी ग्राम स्वच्छता अभियान सुरू केले। त्यामध्ये सर्वांनी गावातली सर्व मंडळींनी एकत्र येऊन गाव स्वच्छ करायचे होते आणि प्रत्येक घरासाठी त्यांनी स्वच्छता गृह बांधून दिले। संत गाडगे बाबांनी कीर्तनातून गावाला स्वच्छतेचे महत्व सुद्धा पटवून दिले व स्वच्छता, शिक्षण व स्वावलंब यांच्याशिवाय आपली प्रगती होणार नाही असे गाडगे बाबांनी सर्वांना सांगितले। स्वच्छता कशी राखावी हे प्रत्यक्ष कृतीतून ते नेहमी दाखवून देत असे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी या ग्राम गीतेतून स्वच्छतेचे महत्व सांगितलेले आहे। ते असे की मिळवणी करावी ग्रामसफाई, मिळवणी करावी ग्रामसफाई, नाली मोरी ठाई ठाई, हस्ते परहस्ते हस्ते परहस्ते साप सर्वही चहूकडे मार्ग। हे सांगितले आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलेले महत्व। त्यांनी शांततेसाठी समाजातील सर्व घटकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता होणे आवश्यक आहे। त्यासाठी प्रत्येकास आवश्यक ती सुरक्षितता मिळाली पाहिजे। समाजातील शोषण थांबले पाहिजे, विषमता कमी झाली पाहिजे, सार्वजनिक जीवनात सहभाग होण्याची संधी मिळाली पाहिजे व शांततेचे महत्व समजावून घेणे हे शांततेचे मार्ग प्रत्यक्षात वापरणे, या मार्गांनी आपण कुटुंबात, शाळेत आणि सार्वजनिक जीवनात शांततेला पूरक वातावरण निर्माण करू शकतो। यांनी सांगितले आहे की जगात शांतता नांदावी आणि सर्व देशांना आपल्या जनतेच्या विकासासाठी प्रयत्न करता यावे म्हणून 21 सप्टेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्रातर्फे आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून जगभर साजरा केला जातो। त्या दिवशी संयुक्त राष्ट्राचे मुख्यालय असलेला न्यूयॉर्क शहरात स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 वाजता घंटा वाजवली जात असे। त्यानंतर काही क्षण शांतता पाळली जाते। सुमारे 60 देशातील लोकांनी दिलेल्या नाण्यापासून ही घंटा तयार केली जाते। न्यूयॉर्क या देशामध्ये 60 देशातील लोकांनी नाण्यापासून घंटा तयार केली जाते। नंतर आहे की कुटुंबात, शाळेत, समाजात शांतता असेल तर तिचा फायदा सर्वांनाच होतो। शांततेमुळे प्रगतीस आपल्या हातभार लागतो। व्यापार, उद्योग, शिक्षण, कला, साहित्य, विज्ञान, तंत्रज्ञान, योजना इत्यादी क्षेत्रात भरभराट करण्याची त्यांना संधी मिळते। या दृष्टीने शांतता ही वैयक्तिक गरज न राहता हे एक सामाजिक मूल्य आहे। या समूह जीवनातील समस्या सोडवण्याची जबाबदारी ही सर्वांची असते। सर्वांनी सहकार्य केल्यास समस्याचे निराकरण होते। संवाद आणि चर्चेतून त्यांचे तंटा निवारण केले जाते। शांततेच्या मार्गाने समस्या सोडवता येतात। तसेच कुटुंबात, शाळेत व समाजात शांतता असेल तर तिचा फायदा सर्वांना मिळतो। शांतता हे एक सामाजिक मूल्य आहे। आपण सोडवू प्रश्न या पाठामध्ये सांगितले आहे की शांतता हे एक सामाजिक मूल्य आहे आणि शांतता ही आपली वैयक्तिक गरज न राहता हे एक सामाजिक मूल्य बनते।